नमस्कार मी डॉक्टर अनुराधा हरकरे सायकॉलॉजी संडेजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत फ्रेंड्स अन्न वस्त्र निवारा ह्यांच्यासोबत सोशल मीडिया ही गरज झालेल्या या माहितीच्या युगामध्ये इंटरनेट आणि व्हॉट्सॲप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट ट्विटर इत्यादी प्रभावी साधनांशिवाय आपलं आयुष्य आता काही शक्य वाटत नाही लॉकडाऊनच्या काळात आपल्याला ह्याचं चांगलंच महत्त्व पटलं आहे आणि आपणही याच्याच आधारावर हा संवाद साधतो आहे बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन आहेतच मग काय दुनिया मेरी मुठी मे असं झाल्यासारखं झालं आहे खूपच गोष्टी सोप्या झाल्या आहेत आणि सगळेच लेखक पण झाले आणि फोटोग्राफर पण स्मार्टफोनमुळे फोटो काढणं आणि ते तत्काळ शेअर करणं हे कायम सुरू असतं इन्स्टाग्रामसारख्या फोटो बेस्ड ॲपवर स्वतःचे फोटो आपली बाळं पाळीव प्राणी किंवा वेगवेगळ्या वेग रेसिपीज अशा फोटोंचा अक्षरशः पाऊस पडत असतो आणि कितीतरी लोकांना आपण व्हर्च्युअली भेटत पण असतो पण एखाद्याला प्रत्यक्ष न भेटताही त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं आहे हे सांगता येईल हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी आणि इतरही बऱ्याच ठिकाणी झालेल्या रिसर्चमुळे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपण सोशल मीडियावर टाकत असलेल्या पोस्ट आणि फोटोवरून समजू शकतं या फोटोपैकी सेल्फी काढणारे सेल्फ सेंटर्ड किंवा नार्सिसिस्ट म्हणजे स्वतःलाच महत्त्व देणारे असतात असं समजलं जातं पण सगळ्याच वेळी ते खरं नसतं कारण बरेचदा सेल्फी कधी काही महत्त्वाचं सांगण्यासाठी देखील काढलेली असते जसं वोटिंग केल्यानंतरचा सेल्फी कधी महत्वाच्या प्रसंगाची आठवण म्हणून एखाद्या इव्हेंटच्या वेळी काढलेली ग्रुपमधली सेल्फी तर कधी एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीसोबत देखील काढलेली असते पण जर कोणी आपले स्वतःचे एकट्याचे कधी जिममध्ये व्यायाम करतानाचे कधी हेल्दी खाणं खातानाचे असे सेल्फी काढून जर सतत पोस्ट करत असतील तर मग मात्र त्या व्यक्ती नार्सिसिस्ट असू शकतात सेल्फीमध्ये व्यक्ती कशा पद्धतीने पोस्ट देते यावर पण व्यक्तिमत्व कसं आहे हे सांगता येतो जसं जर व्यक्ती नेहमीच छान तयार आणि अशी ड्रेस्डअप असेल तर त्या व्यक्तीला नेहमीच इतरांना इम्प्रेस करायचं असतं पण त्यांना शिस्तदेखील आवडते आणि त्या व्यक्ती कर्तव्यदक्ष देखील असतात असा पण त्याचा अर्थ निघतो तर ज्या व्यक्ती थोड्याशा न्युरोटिक ट्रेट्सवाल्या आहेत म्हणजे ज्यांना आपल्या भावनांवर नियंत्रण राखणं जमत नाही अशा व्यक्ती फोटोमध्ये चेहऱ्यावर फारसे भाव दाखवत नाहीत काहीजण तर फोटो काढायला नकार देतात कधी काही तर चक्क चेहरा झाकून देखील घेतात आणि त्यांच्या पोस्टमध्ये देखील ज्या वापरलेल्या गेलेल्या इमोजीज असतात ना त्या देखील तीव्र भावनांच्या म्हणजे अगदी हसताना डोळ्यातनं पाणी येणारे किंवा रडताना म्हणजे अगदी अश्रुधारा वाहणारे असे असतात ज्यांच्या फोटोमध्ये भरपूर मित्रमंडळी असते जे पोच सुद्धा मस्त हस्तांनाची देतात अर्थातच त्या एक्स्ट्रॉवर्ट असतात आणि त्यांच्या पोस्टमध्ये दे देखील सकारात्मक इमोजींचा मुबलक वापर असतो काही जणांचे फोटो किंवा सेल्फी भटकंतीचे किंवा अशी खूप छान क्रिएटिव्हिटी असणारे असतात त्यांना नवनवीन अनुभव घ्यायला आवडतं आणि जर एक्स्ट्रावर्ट असतील तर अर्थातच हे अनुभव घेतलेले शेअर करायला पण आवडतं सेल्फीप्रमाणेच कपल्सचे फोटो देखील बऱ्याच प्रमाणात दिसतात रिलेशनशिप तज्ज्ञ सांगतात की वारंवार असे फोटो जगासमोर देऊन आपल्याला असलेले प्रॉब्लेम झाकण्याचा ते प्रयत्न करत असतात किंवा आमचं छान चाललं आहे हे इतरांना सांगताना पुन्हा पुन्हा स्वतःला पण इन्श्युअर करत असतात पण जर कोणी सतत आपल्या जोडीदाराचे फोटो शेअर करत असतील तर मग मात्र त्या व्यक्ती आपल्या नात्याविषयी इन्सिक्युअर असू शकतात आणि खरं म्हणजे असे सतत जोडीदाराचे सेल्फी किंवा त्यांचे फोटो पोस्ट केल्यामुळे नात्यावर परिणामसुद्धा होऊ शकतो साधारणपणे जे लोक सोशल मीडियाचा फार वापर करत नाहीत ना त्या लोकांना जे सारखे ऑनलाईन असतात किंवा जे सतत स्टेटस बदलणारे असतात सतत फोटो किंवा पोस्ट टाकणारे असतात असे लोक उथळ आहेत त्यांना फार काही कामं नाही असं वाटत असतं सोशल मीडियावरती आपण अधिकाधिक खरं म्हणजे असोशल होतोय याचं नावच फक्त सोशल मीडिया दिसते संशोधन देखील असं सांगतं की तुम्ही जितका वेळ सोशल मीडियावर घालवाल तितकं तुम्ही अधिक दुःखी आणि तुम्हाला एकटं वाटत जाईल म्हणजे सोशल आयसोलेशन हा सध्या जणू काही आजार झाला आहे असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला देखील ज्याला फबिंग म्हणतात म्हणजे सोबत असलेल्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करून आपल्याच फोनमध्ये बिझी असणं असं दृश्य सगळीकडे दिसेल याच्या जोडीला वेगवेगळ्या जागी प्रवास करणारे रिसॉर्ट किंवा हॉटेलमध्ये बसून तिथल्या जागेचे फोटो टाकणारे आम्ही पण असलं जीवन अफोर्ड करू शकतो हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात म्हणजे आपल्याबद्दल लोकांच्या मनात चांगली प्रतिमा तयार व्हावी अशी त्यांची इच्छा असते म्हणूनच जेव्हा आपण सहलीला जातो तेव्हा निसर्ग न बघता आपलेच फोटो त्याच्या पार्श्वभूमीवरती काढण्याची धन्यता दिसते सोशल मीडियामुळे सगळेजण नकळत आपलं आयुष्य पण कम्पेअर करायला लागलेत आणि त्याचा परिणाम अर्थातच मानसिक आरोग्यावर होऊ लागलाय म्हणजे दुसऱ्याच्या आनंदामुळे आपल्याला आनंद होण्यापेक्षा जेलसी जास्त होऊ लागली आहे म्हणजे जर माझ्या मैत्रिणीचा फेसबुकवरती फीलिंग ऑसम विथ डिअर हब्बी असा सिंगापूरचा फोटो जर बघितला तर मला आनंद होण्यापेक्षा माझा नवरा मला शिंगणापूरला देखील नेत नाही हे असं जास्त वाईट वाटतं सोशल मीडियाच्या अशा वापराने संशोधकांच्या मते डिप्रेशन जाणवणाऱ्या व्यक्ती ह्या जास्त फोटो शेअर करत असतात तसंच मित्रमंडळींच्या शर्यतीमध्ये आम्ही देखील मागे नाही हे दाखवण्याच्या नादात पालकांनी अगदी आपल्या बाळांचे म्हणजे त्यांचं वय काही दिवस किंवा काही महिने जरी असेल तरी त्यांच्या नावांचे चॅनेल सुरू केलेले आहेत आणि कदाचित आज गोंडस किंवा लोभस वाटणारे फोटो आणि व्हिडिओ त्याच्यावर टाकल्या जातात खरी पण पुढे जाऊन कदाचित दहा बारा वर्षानंतर त्या मुलांना ते लाजीरवाणे देखील वाटू शकतील मग या डिजिटल युगामध्ये पेरेंटिंग कमी आणि शेरेंटिंग जास्त होताना दिसतंय मग मोठे झाल्यावर या मुलांनी जर स्वतःचे असे फोटो टाकायला सुरुवात केली तर पालकांना त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार राहील का म्हणजे इंटरनेटचा योग्य वापर मुलांच्या आधी तर पालकांना शिकवण्याची वेळ आली आहे तसं पाहता आपलं पर्सनल आयुष्य असं पब्लिक करण्याची किंवा जाहीर करण्याची अशी बरीच लपलेली कारणं असू शकतात पण अर्थात बरेचदा ते फोटो पोस्ट करताना आपल्याला जाणवतच नाही मग त्यामुळे आपल्याला आनंद झाला आहे छान वाटतंय ना मग सगळ्यांना सांगायला हवं असं वाटू शकतं पण प्रत्यक्षात आपण एकटे पडू आणि आपल्याला सतत व्हॅलिडेशनची गरज आहे आपल्याला इतरांच्या कमेंट्स किंवा आपल्याला इतरांनी चांगलं म्हणणं किंवा न म्हणणं हे महत्त्वाचं आहे ही देखील त्याच्यामागची कारणं असतात पण या उलट जे लोक समाधानी असतात ना किंवा आपल्या नात्याबद्दल निर्धास्त असतात त्यांना अशा बाह्य आधाराची काहीही गरज वाटत नाही म्हणजे हे सगळं बघता सोशल मीडियाचा वापर हा कितीही आनंद देणारा आणि भुलवणारा असला तरी तो एक भूलभूलैय आहे हे आपल्याला विसरता कामा नये मग सोशल मीडियाचा वापर खरं सांगायचं तर संवादासाठी नवीन काही शिकण्यासाठी किंवा दूरगावी असलेल्या आप आपल्या आप्तजनांसोबत बोलण्यासाठी बिझनेस वाढवण्यासाठी किंवा खूप महत्त्वाचं आणि अर्जंट जास्तीत जास्त लोकांसोबत कमीत कमी, -कमी वेळेत पोचवण्यासाठी करायला हवा पण काय अतिपरिचयात अवज्ञा सोशल मीडियाच्या या अंदाधुंद वापराने मानसिक त्रास झोपेचे विकार डिप्रेशन एकटेपणा नात्यात दुरावा हे सगळं असं होतंय आहे मग व्यक्ती जास्तीत जास्त असमाधानी आणि भौतिकवादी म्हणजे मटेरियलिस्टिक होती खरं तर फोटो व्हिडिओ किंवा काही पोस्ट आपण शेअर करतो तेव्हा आपलं इंटेन्शन चांगलंच असतं पण तरीही एकदा पोस्ट केल्यावर ते कुणाच्या हातात जाईल हे आपल्याला सांगता येत नाही आणि मग आपल्याला काहीच करता येत नाही म्हणजे आपण जरी डिलीट केलं तरी देखील त्याचे डिजिटल फुटप्रिंट्स हे कधीच नाहीसे होऊ शकत नाही हे आपल्याला माहीत नसतं म्हणजे आपण डोळे झाकून याचा विचार वापर करतो आहे का हा विचार करायला हवा पण त्यापासनं जे धोके उत्पन्न होतात त्याची माहिती करून घेणं आपल्याला गरजेचं वाटत नाही त्याचा विचार होताना दिसत नाही आणि म्हणूनच ह्या अज्ञानामुळे सायबर गुन्हेगारांचं सा खूप फावतं आहे आणि त्या गुन्ह्यांना बळी पडण्याचं प्रमाणही खूप वाढतं आहे मग लहान बाळांचे व्हिडिओ असतील फोटो असतील सहलीचे फोटो असतील किंवा लोकांचे एअरपोर्टवरचे हॉटेल्समधले असे व्हेअर अबाउट्स असतील किशोरवयीन मुलामुलींचे काही फोटोज असतील हे सगळं शेअर केल्यामुळे नवीन गुन्हे जसे डिजिटल किडनॅपिंग सायबर बुलिंग सेक्स्टिंग किंवा व्हर्च्युअल ब्लॅकमेलिंग असे अनेक प्रकार घडताना दिसतात आणि मग सोशल मीडियाचा वापर आपल्याला खरं तर म्हणूनच खूप काळजीपूर्वक करायला पाहिजे मग आपण फक्त ह्याच कारणांसाठी नाही तर सोशल मीडियाचा वापर किंवा इंटरनेटचा वापर आपण असं म्हणूया की ऑनलाईन बँकिंगसाठी देखील आपण खूपच सहजपणे करतो आहे पण त्यातही प्रचंड धोके आहेत पण आता ह्याच्याशिवाय आपल्याला जगणं खरं तर शक्यच नाही आहे मग आता आपल्याला काय करावं लागेल तर सुरक्षित आणि अधिक जबाबदारीने ह्याचा वापर कसा करता येईल हे बघावं लागेल आपण ते बघणार आहोत पुढच्या भागामध्ये आणि तेही एका सायबर सेक्युरिटी तज्ज्ञाकडून तेव्हा पुढचा भाग बघायला विसरू नका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रविवारी सायकोलॉजी संडेजमध्ये आणि हो हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद